नवी मुंबई काँग्रेसच्या महिला आघाडीतर्फे मकर संक्रांती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपच्या उज्ज्वला गॅस योजनेविरोधात तीव्र निषेध करण्यात आली. गरजू लाभार्थ्यांना उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅसचे कनेक्शन देण्यात आले होते, मात्र आता या गॅसवर देण्यात येणारी सबसिडी लाभार्थ्यांना भेटत नसल्याने गरिबांचे मोठे हाल होत आहे. परिणामी उज्ज्वला योजनेचे लाभार्थी पुन्हा गॅसकडून चुलीकडे वळले आहे. आता उज्ज्वला योजना भेटली, मात्र त्या योजनेचा उपयोग होत नसल्यास ही योजना मोदी सरकारला वान म्हणून परत देणार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. ऑल इंडिया महिला काँग्रेसच्या अध्यक्ष नेटा डिसोजा मॅडम, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सवालखे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही नवी मुंबई महिला काँग्रेसतर्फे आज आंदोलन छेडलेलं आहे. खरं बघायला गेलं तर हा आंदोलन भाजप सरकारने जी योजना आणली होती 1 मे 2016 ती योजना संपूर्ण देशभरात फेल झालेली आहे. भाजप सरकारने या योजनेसाठी 8,000 कोटीचा निधी वापरला होता, तो पूर्णपणे या जनतेपर्यंत पोहोचलेला नाही, तर जनतेचं याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे. कारण ज्या लाभार्थ्यांना महिलांसाठी ही योजना होती त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही, सबसिडी देखील त्यांना 2020 मिळत नाही, तर ही सबसिडी त्यांनी लागू केली पाहिजे. हा आंदोलन आजचा ह्याच्यासाठीच आहे की त्यांनी सबसिडी लागू केली पाहिजे, या योजनेचा पूर्णपणे महिलांना फायदा झाला पाहिजे, हाच या आंदोलनामार्फत आमचा संदेश आहे. नवी मुंबई महिला काँग्रेस हा संदेश देते भाजप सरकारला की लवकरात लवकर ही सबसिडी लोकांपर्यंत पोहोचवण्यात यावी.